नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतील विक्रम उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाचा भगवा आणि दिमागदार प्रतिष्ठाप सोहळा अहमदनगरच्या खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोबरला संपन्न झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीपी आणि आदर्श स्वराज्य कारभाराची शिकवण ते स्वराज्य ध्वजाने अवघ्या महिनाभराच्या प्रवासातच प्रचंड लोकप्रियता मिळवली, त्यामुळे या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठान सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली होती आणि आज तब्बल 37 दिवसांनी राज्यातील जनतेच्या आणि उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने हा शानदार भगवा गगनात झळकला। अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावरील या भगव्या प्रतिष्ठान आणि ध्वजारोहण सोहळ्याला राज्यभरातून अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाने हजेरी लावली। आपल्या 74 मीटर उंचीने नवीन ओळख महाराष्ट्राला मिळवून देत जगातील आणि देशातील सर्वात उंच असा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठान सोहळ्याला कर्जत जामखेड करांसह राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद दिले। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून 1674 रोजी झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आली आहे। ध्वज स्तंभाचे वजन 18 टन असून नुसत्या ध्वजाचे वजन 90 किलो आहे। 55,500 चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरलेला आहे। असा हा मंगल ध्वज कर्जत जामखेड वासियांसाठी सध्या अभिमानाचा विषय आहे। या किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी 1743 साली केली होती। इसवी सन 1795 मध्ये अहमदनगर जवळ खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पाणी पाजले। ही अखेरची शौर्यगाथा याच विषमपट्ट्या किल्ल्याच्या परिसरात लिहिली गेली। हा ऐतिहासिक किल्ला जामखेडजवळ खर्डा या ठिकाणी आजही भरकभक्कम अवस्थेत उभा आहे। दसऱ्याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणाऱ्या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमागदार प्रतिष्ठापना झाली आहे आणि पुन्हा एकदा या किल्ल्यासमोर नवा विक्रम इतिहास रचला गेला। अहमदनगर वळून अनिता मसरम, विकास समाचार।